दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. शिंदे गटात येण्यासाठी शिंदेचेच मोडले हात पाय. शिवसेना महिला नगरसेविकेच्या पतीला मारहाण. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या शिवसेना नगरसेविका प्रतिभा शिंदे यांच्या पतीस शिंदे गटात या म्हणून मारहाण करत त्यांचे हातपाय मोडल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. शिंदे गटात का येत नाही म्हणून एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख आनंद पवार यांच्या लोकांनी मारहाण केल्याचा आरोप शिंदे पतीपत्नींनी केला आहे. शिवसेना नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार दिनकर शिंदे हे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणीनंतर शिंदे यांना भारती हॉस्पिटलच्या ICU मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. शिवकुमार दिनकर शिंदे यांच्या एका पायाला गंभीर जखम झाली आहे. दोन्ही हातपाय मोडले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आनंद पवार हे शिंदे गटात या अशा धमक्या देत असल्याने आम्ही शिवसेनेच्या पदाचा राजीनामा पाठवला होता, त्यामुळे ही मारहाण झाल्याचं त्यांनी सांगितलं. मी शिवकुमार शिंदे, माझी मंडळी शिवसेनेची नगरसेविका होती. आनंदराव पवारानं वारंवार धमकी देऊ त्याचं घर उद्ध्वस्त करतो असे वारंवार मला धमकी दिली, म्हणून आम्ही शिवसेनेच्या वरती राजीनामा पाठवला होता. आणि आज अचानक सकाळी दूध आणायला जाताना माझ्यावर हल्ला करून त्यांनी माझे दोन्ही पाय मोडलेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारलेले आहेत, आनंदराव पवारांच्या. नमस्कार, मी प्रतिभा शिवकुमार शिंदे, इस्लामपूर नगरपालिकेची नगरसेविका. मी ठाकरे गटातून निवडून आले होते नगरसेविका म्हणून, आणि आता मला गेले 2 महिने झाले त्रास होतो आहे की शिंदे गटात या म्हणून आपल्या इथले शिंदे गटातले ते धमकी देत होते तुला तुझ्या नवऱ्याला ठेवणार नाही म्हणून. आणि आज त्यांनी सकाळी मला आम्ही शिंदे गटात येत नाही म्हणून नकार दिल्याबद्दल त्यांनी माझ्या नवऱ्याला दूध आणायला गेल्यावर सकाळी एकटे बघून हल्ला करून पायावर जखमा केलं, पाय मोडलं आहे त्यांचा. कुठं कुठं मार लागला? दोन्ही पायाला, उजव्या हाताला. शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांनी, आनंदराव पवारांच्या कार्यकर्त्यांनी. तुमचं काय म्हणणं होतं? शिंदे गटात यावं म्हणून. तर पोलिसांनी शिंदे गटातील 6 ते 7 जणांवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचं सांगितलं आहे. तसेच येणाऱ्या इलेक्शनसाठी ही मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 8:30-9 दरम्यान यातील जो फिर्यादी आहे शिवकुमार शिंदे याला इलेक्शनच्या कारणावरून 7 इसमांनी बेदम मारहाण केली आणि जीव मारायचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. त्यावरून सदर इसमांच्या विरुद्ध 3 भादवी 307 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. नाही, आरोपींचा शोध चालू आहे. लवकरात लवकर माहिती मिळालेली आहे आरोपींची, आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेत आहोत. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते.
तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा.